अधिसूचनेमध्ये मी सकाळीसुद्धा माझ्या स्टेटस मी ते ठेवलं होतं मुद्दाम की लोकांना समजावं, आणि अनेक ठिकाणी मी मीडियामध्ये पण ते शेअर केलं आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट शब्दांमध्ये म्हणलेलं आहे की प्रायव्हेट ऑफिसेस शॅल रिमेन क्लोज. त्यामुळे ते खाजगी ऑफिसेस तरी ह्या अधिसूचनेप्रमाणे बंदच राहणं अपेक्षित आहे. म्हणजे मागे ज्या सूचना कार्यालयांच्या बाबतीतल्या ज्या मागच्या सूचना होत्या त्या बहुतांश शासकीय कार्यालयांच्या बाबतीत होत्या. त्यानंतर मध्ये एक नोटिफिकेशन आपण काढलं होतं की कर्मचाऱ्यांचे पगार काढण्याकरता काही खाजगी कार्यालयांना आपण त्यांच्या संख्याबळानुसार 5 कर्मचारी 3 कर्मचारी जाऊन महिना सुरुवात होत असताना पहिल्या आठवड्यात पगार करण्यापुरती परवानगी दिली होती. परंतु आताची जी अधिसूचना आहे त्यामध्ये खाजगी कार्यालय बंद राहतील अशी स्पष्ट अधिसूचना आहे, त्यामुळे तिचं पालन आपल्याला करावं लागेल. पीसीमधल्या कंपन्यांच्या शिफ्टबाबत आत्तापर्यंत कधीही कोणतीही अट नव्हती. आपण जुने पण नोटिफिकेशन जर बघितले तर ग्रामीण भागातल्या ज्या कंपन्या आहेत त्या आता सरसकट सुरू करायची परवानगी होती, आणि ज्या MIDC आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतल्या कंपन्या होत्या त्यांना त्यांनी काही नियम सांगितले होते की कर्मचारी जर आणायचे असतील शक्यतो ते आतमध्ये कॉम्प्लेक्समध्ये ठेवावेत, बाहेरून आणायचे असतील तर व्हेकलची व्यवस्था 4-व्हीलरची त्या कंपनीने करावी बसेसची, त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं, या अशा सूचना होत्या. शिफ्टच्या बाबत अद्यापपर्यंत तरी कोणतीही सूचना नव्हती, त्यामुळे आताही त्या तशाच पद्धतीने चालू राहतील. पूर्वीच्या ज्या पद्धतीने चालू होत्या त्याच पद्धतीने चालू राहतील, कारण त्या नोटिफिकेशनमध्ये जे दिले ते आपल्याला पाळावं लागेल. त्या नोटिफिकेशनमध्ये खाजगी कार्यालयांबद्दल स्पष्ट तरतुदी बंद राहतील. इंडस्ट्रीबद्दल आहे, दुकानांबद्दल काही आहे, आता मॉल्सबद्दल नव्याने तरतुदी आल्यात. तर मला असं वाटतं की जसे जसे अनुभव येतात जसं जसं परिणाम दिसतो आपल्याला की एखादी गोष्ट सुरू केल्याचा परिणाम आणि दुष्परिणाम दोन्ही दिसतं, त्या त्याप्रमाणे आपण वेगळे वेगळे आदेश त्या त्याप्रमाणे काढत जातो. तर त्या पद्धतीने हे आदेश निर्गमित झाले त्याचं पालन आपण केलं पाहिजे. सर ते पसरवावं, अफवा पसरवून आपण शेवटी एक असं सर्किट तयार करतो की ज्याची तुम्हीसुद्धा त्या रोगाचे धनी होऊ शकता. आणि आम्ही आज एक गुन्हा दाखल करणार आहोत, कारण सकाळी असं लक्षात आलं की नोटिफिकेशनच्याबद्दल अतिशय सोप्या मराठीमध्ये एक आम्ही अनुवाद देखील प्रसारित केला होता. आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नोटिफिकेशनमध्ये काय काय ठळक मुद्दे आहेत ते देखील वेळोवेळी सांगण्यात आलेले आहे. असं असताना सुद्धा नाशिकमध्ये उद्यापासून लॉकडाऊन, पूर्ण 100% संचारबंदी असे काही खोडसाळ मॅसेजेस जारी केलेले आणि विशेष म्हणजे त्याच्याखाली जिल्हाधिकाऱ्यांचं नाव उल्लेखित केल्याचं सुद्धा दिसून आलं. तर मी आमच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे, आणि यापुढे माझी सक्त सूचना आहे की जर कोणी असे नको ते उद्योग करत असतील तर आपला सायबर सेल खूप चांगलं काम करतो. मागे सुद्धा एकदा असाच प्रसंग आला होता, तर अक्षरशः काही तासांमध्ये त्यांना पकडण्यात आलं आणि एपिडेमिक ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट याखाली अतिशय गंभीर प्रकारे आणि IPC Section 188 असे सगळ्या एकत्रित कारवाई आम्ही त्या व्यक्तींविरुद्ध करू. त्यामुळं आपण एकतर ह्याच्यापासून दूर राहावे या सगळ्या गोष्टींपासून, आणि जी ऑथेंटिक माहिती आहे ती मूळ स्वरूपामध्ये आपण एकमेकांना द्यायला हरकत नाही. की जेव्हा आम्ही नोटिफिकेशनच टाकतो अख्खं ते अख्खंच्या अख्खं नोटिफिकेशन पाठवा, आपण स्वतः त्याची तोडफोड करून स्वतः काहीतरी बनवून बाहेर देणे हे कृपा करून कुणी करू नये, आणि लोकांनीसुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये. नोटिफिकेशन साधं सोपं सरळ आहे, ते नोटिफिकेशनची प्रत आपण वाचा, वेबसाईटवर आहे, सोशल मीडियात आहे, बनवलेल्या मेसेजेसवरती कृपया विश्वास ठेवू नये.